मित्रों, जैसे मैंने आपको पहले बताया, ये यमगरवाड़ी सोलापुर जिले के एक बहुत ही छोटे, बहुत ही गरीब गांव से आए हुए बच्चे हैं, आदिवासी समाज के बच्चे हैं, और इन्होंने अपनी बुद्धि, अपनी कला का उपयोग करके कुछ साइंटिफिक टॉयज बनाए हैं जो डॉक्टर हेरल्ड क्रोटो जी को अर्पण करना चाहते हैं। मातृभाषा मराठी नाहीच आहे, अगोदर ती मराठी शिकणार, पुन्हा इंग्लिश शिकणार,
आणि त्याच्यामध्ये एवढं चांगले रिलेशन करू शकत नाहीत, तर ही मुलं इंटरनेटचा सुद्धा म्हणजे वापर करतात त्याच्यामध्ये. आणि आम्ही शिकवताना वर्गामध्ये मी गुगल सर्च इमेज अशा प्रकारचे सांगे करत असतो. आमच्याकडे टेलिस्कोप सुद्धा आहे. आणि सुधीरजी कुलकर्णी ज्यावेळेस आमच्या इकडे आले होते, तर त्यावेळेस जो आपल्या इथे उपस्थित आहे तो अविनाश ससाने या विद्यार्थ्यानं त्यांना बायपास ऑपरेशन कसं करावं हे त्यांना तर सांगितलं सांगितलं, पण आपण डॉक्टर नितीन मांडके यांचं नाव ऐकलं असणार. तर नितीन मांडके यांच्या पत्नी अलकाताई मांडके तिथे आल्या होत्या. अलकाताईनी अलकाताईंना म्हणजे ज्यांना आजपर्यंत कितीतरी बायपास ऑपरेशनचा त्यांना अनुभव आहे, तर त्यांना लॅपटॉपवर पॉवर प्रेझेंटेशन आणि त्यावेळेस 2006 मध्ये तर प्रेझेंटेशनवर बायपास ऑपरेशन कसं करतात हे सांगितल्यानंतर इतक्या त्या म्हणजे अलकाताई मांडके भारावून गेल्या. त्याच्यानंतर 31 म्हणजे जस्ट 31 जानेवारी त्यांचा स्मृती दिन होता, तर त्या ह्याच्यामध्ये एवढं चांगलं उत्तम शिक्षण देणारे शिक्षक आणि ते विद्यार्थी यांचा तिथं म्हणजे पुण्यामध्ये बोलून सत्कार केला, अशा प्रकारचे कार्यक्रम आमच्या इथं होत असतात. तर खर तर कुलकर्णी सरांनी आम्हाला एवढ्या लांबून इथं आम्हाला येण्याची संधी दिली, एवढंच नाही खरं तर मी आम्हाला मला स्वतःला एवढं भाग्यवान समजतो की इथं असलेल्यापैकी मला माझं मत मांडायची संधी मिळाली. त्याबद्दल मी कुलकर्णी सरांचा धन्यवाद म्हणतो. जय हिंद. देवा.